माढा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. माढा शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात महायुती समोरील अडचणी वाढलेल्या आहेत. संपूर्ण बातमी पुढे पाहूयात, त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झाला. येत्या शुक्रवारी संजय कोकाटे आपल्या समर्थकांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. संजय कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानं माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकलं असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून तिकीटात डावलल्यानंतरही मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील तालुकानिहाय दौरे सुरूच ठेवलेले आहेत. ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचं मनपरिवर्तन केल्याचं समजतंय. तरीही मोहिते पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सध्या तुतारी हाती घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून माळा निवडणूक लढवतील अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. मोहिते पाटलांनी अद्याप कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाहीये, त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावं अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे असं स्पष्ट केलंय. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.